आता पाहूयात विधानसभा निवडणुकीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार कॅप्टन इंद्रजीत गुजर यांच्या प्रचाराचा शुभारंभ विंग येथील श्री मारुती मंदिर येथे करण्यात आला। यावेळी इंद्रजीत अशोक गुजर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेळके, सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील यांच्यासह परिवर्तन महाशक्ती आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, अनेक गावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंद्रजीत गुजर यांनी जोरदार प्रचार यंत्रणा गावोगावी सुरू केली असून माजी खासदार राजू शेट्टी, संभाजी राजे छत्रपती व आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून सामान्य घटकांच्या पर्यंत पोहोचण्याचे काम इंद्रजीत गुजर सध्या करीत आहेत। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात निर्णय मतदान आपल्याला होईल असा विश्वास यावेळी इंद्रजीत गुजर यांनी व्यक्त केला। हे सगळा प्रचाराचा शुभारंभ झालाय विंग येथे। आज वर्तमान महाशक्तीचा उमेदवार म्हणून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार म्हणून आज मी इथं प्रचाराचा नारळ मी आज फोडलेला आहे। आज थोडंसं आपल्याला आज इथला बाजार असल्यामुळं आम्ही ठराविकच लोक आपले कार्यकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, स्वराज्य संघटनेचे आणि प्रहार संघटनेचे आपण आम्ही तळ आज नारळ फोडलेला आहे। आज आपल्याला शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही ही लढाई आज आम्ही इथं उभी केलेली आहे, लढाई करत आहोत। आणि मला या विश्वास आहे कराडतील दक्षिणमधली सर्व जनता, शेतकरी बांधव, तरुण वर्ग हे आमच्या पाठीचे राहतील असा माझा ठाम विश्वास आहे। आज आपल्याला दिसत आहे की कार्यकर्त्याच्या गाड्या भरून आणणे आम्हाला सुजमतं आहे, 100 गाड्या 200 गाड्या घेऊन येणे, परंतु आम्हाला विश्वास आहे की आम्ही खरं काम करण्यासाठी जे आलेलो आहे। हे बुढं बलाढ्य माणसं आहेत, हे किती बलाढ्य जरी असले पण जनता जनार जनतेची ताकद त्यांच्यापेक्षा मोठी आहे, शेतकऱ्यांची ताकद मोठी आहे। हे काय परिवर्तन कसं त्यांच्या हातात, ते 100% इतिहास घडवतील असा माझा ठाम विश्वास आहे। आणि आम्ही त्यांना सगळ्यांना, शेतकरी बांधव सगळ्या आम्ही तरुण वर्गांना घेऊन ही लढाई जिंकणार आहे, याबद्दल माझ्यात काही कुठल्या मनात कुठली शंका नाही आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ह्याच्यातलं महाराष्ट्राचं आराध्यदैवत बजरंग बलीचा आशीर्वाद घेऊन आज कॅप्टन इंद्रजीत गुजर साहेब यांच्या प्रचाराचा शुभारंभ विंग तालुका कराडमधून आम्ही करत आहोत। स्वाभिमानीचे सर्व शिलेदार, महाशक्तीची ताकद, आणि खऱ्या अर्थानं बाकीचे सर्वजण म्हणले की हे पुढची बलाढ्य ताकद आहे। महाविकास नको युती, नको आघाडी, नाहीतर पोटापाण्याची होईल बिघाडी अशी अवस्था झाली आहे। महाराष्ट्र पाठीमागच्या 5 वर्षांमध्ये जे काही सगळ्या पक्ष राजकारण्यांनी जे काही धुडगूस घातला ते आपण सर्वांनी बघितला। मग ह्याच्यासाठी एक जनतेला सक्षम, स्वच्छ, सरळ असा पर्याय पाहिजे म्हणून आम्ही इंद्रजीत गुजर साहेबांचा एक पर्याय कराड दक्षिणमधनं स्वाभिमानीनं दिलेला आहे। आमचे आदरणीय नेते राजू शेट्टी असू द्या, परत बच्चू कडू साहेब असू द्या, किंवा आमचे छत्रपती महाराज असू द्या, संभाजीराजे, या सर्वांचाच भक्कम पाठिंबा, त्याच्याबरोबर ह्या गावगाड्यातल्या ज्याच्या घरी ऊसाचं कांड आणि दुधाचं भांड आहे त्या सगळ्या मायमौलींचं ताकद आणि सगळ्या शेतकऱ्यांची ताकद आमच्या उमेदवाराच्या पाठीमागं असल्यामुळं, आमची बजरंग बलीचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं असल्यामुळं 100% आम्ही ह्या दोन्ही बलाढ्य ताकदीनं लढवल्याशिवाय या कराड दक्षिणमधला महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी फाईट म्हणून आज आम्ही कराड दक्षिणमधली फाईट होणार आहे।